नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या क्लासमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या अभ्यासाला या विषयाला अभ्यासणार आहोत आणि यामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत कावेरीजी जयाजी स्वागत आहे तुमचं मनापासून आणि लवकरच आजच्या आपल्या या क्लासला आपण सुरुवात करणार आहोत तुमचे काही ग्रुप्स वगैरे असतील त्या ठिकाणी याला शेअर करून टाका म्हणजे सर्व विद्यार्थी असतात तेव्हा तुम्हाला पण जो आहे तो आनंद मिळतो हो, शिकण्यामध्ये ठीक आहे तर सुरू करूया चला तर सुरू करूया आजच्या आपल्या या क्लासला वेलकम सगळ्यांचं स्वागत रुपालीजी प्रीतीजी श्रीकांतजी शुभमजी वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल आपल्या या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ठीक आहे त्याचबरोबर <coughs> तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू आहे यासाठी एवढे पैसे द्यायचे एवढेही नाही तुम्हाला एवढे केवळ पैसे द्यायचे कंबाईन आणि राज्यसेवेसाठी अर्ली बर्ड ऑफरनुसार आणि तुम्हाला यूज करायचा आहे कोड येस यू वाय ओ जी आणि के हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट त्या ठिकाणी मिळेल बाकी तिथं कॉईन्स आणि पॉईंट्स पण तुम्ही रिडीम करू शकता ठीक आहे तर खूप एक तुम्हाला जे आहे या ठिकाणी ऑफर आहे ती आता अर्ली कालची जी एम एच पंचवीसवाली ऑफर होती ती गेली आता ठीक आहे काल ज्यांनी घेतलं त्यांचा फायदाच झालेला असेल उषाजी अजिंक्यजी तुमचं पण स्वागत आहे तुम्हाला पण हास्य दिवसाच्या कीर्तीजी ओमशंकरजी स्वाग तुम्हाला पण शुभेच्छा स्वागत सगळ्यांचं या ठिकाणी आपले काही चॅनल्स तुम्हाला दिसत असतील हे एम पी एस सी लक्ष मॅथ्स अँड रिझनिंग करंट अफेअर्स हे तुम्ही सबस्क्राईब केलेच असतील डॉक्टर प्रीती राऊत सगळे यूट्यूब चॅनल आहे एफ पी अकॅडमी पी एम स्टुडिओज वगैरे तर खाली एक ॲप पण दिसतं आहे तुम्हाला एम पी एस सी लक्ष हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी सी सिरीज चालू आहे आणि उद्या माझा क्लास असेल कारण उद्या तीन तारीख आहे ठीक आहे आता जे वाट पाहत होते तो उद्या माजा वा चा वरती, वरती टेलीग्राम। तर उद्या माझा व वन या भागावरती भारताच्या याच्यावरती भूगोलावरती क्लास असेल त्यानंतर टेलिग्राम तर टेलिग्राम चॅनल डॉक्टर प्रीती राऊत आणि एम पी एस सी लक्ष आहे यावरती तुम्हाला पी पी टी पी डी एफ नोट्स त्याचबरोबर महत्त्वाची माहिती तसेच येणाऱ्या क्लासची लिंक ठीक आहे वेळेवरती मिळते फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲपवरती पण तुम्ही तुमच्या क्वेरीज आम्हाला सांगू शकता ट्विटर हँडल पण आपले आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिला प्रश्न आजच्या दिवसातला असा आहे की जीवनसत्व बी ट्वेल किंवा याला विटॅमिन बी ट्वेल असंही आपण म्हणू या जीवनसत्वाच्या या जीवनसत्वांचा सूक्ष्म जीवस्रोत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला सांगायचं आहे सा। विटॅमिन बी ट्वेलचा Uh, मायक्रो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहे ठीक आहे हे तुम्ही सांगा येस राम राम कामले जास्तीत जास्त शेअर करून टाका तुमच्या चा ह्याच्यामध्ये पण ग्रुप्समध्ये प्रणवतीजी तुमचं पण स्वागत तर एक लक्षात ठेवायचे हे काही महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत त्यांचे आपल्याला आ, हे पण माहीत असायला पाहिजे स्रोत काय आहेत तर याचं व्हिटॅमिन बी बाराचं जे आहे किंवा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं सिडोमोनाज डेन्ट्रीफिकन्स आहे ठीक आहे सिडोमोनाज डिनेट्रीफिकन्स असंही त्याला म्हटलं जातं हे सूक्ष्मजीव स्रोत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असेल बाकी तुम्ही ॲस्पॅरजिलस नायजर वगैरे जे सांगताय ते फर्मेंटेशन मेथड्समध्ये यूज केले जाणारे एन्झाईम्स आहेत त्याचा इथं काही संबंध नाही विटॅमिन बी ट्वेल्व कोबालामाइन आहे असं यांचं म्हणणं आहे बरोबर आहे का ठीक आहे तर विटॅमिन सी याचं जे एन्झाईम आहे ऑर्गॅनिझम आहे ते आहे टू फाईव्ह डाय किटो डी ग्लुकॉनिक ॲसिड रिडक्टेज हे एवढे मोठे नावं आवडतात कंबाईनच्या परीक्षेला तर व्हिटॅमिन सीचं एन्झाईमचं नाव लक्षात ठेवा टू फाईव्ह डाय किटो डी ग्लुकॉनिक ॲसिड रिडक्टेज ओके आणि याला बॅक्टेरियम स्पेसी असं पण म्हणतात ठीक आहे व्हिटॅमिन सीसाठी बायोटीन बायोटीन म्हणजे मला सांगा तुम्ही का कोणतं व्हिटॅमिन होतं आपण लक्षात ठेवलं होतं बायोटीन त्या बायोटीनला यांनी जे नाव दिलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो ठीक आहे तर बायोटीनला यांनी बॅसिलस सॉरी सेरेफेरिया मॅरिसेन्स म्हणजे फर्मेंटेशनचं याचं हे सांगितलं आहे बाकी आ, या ठिकाणी मी तुम्हाला व्हिटॅमिनचे व्हिटॅमिन बीचे जे आहेत ठीक आहे सगळी नावं सांगतो ऑल नेम्स सा ऑफ व्हिटॅमिन बी भी। या ठिकाणी बघू शकता तुम्ही बायोटीन जे आहे बायोटीन म्हणजे बी सेवन व्हिटॅमिन ठीक आहे फोलेट म्हणजे बी नाईन विटॅमिन आणि कोबॅलामाईन बरोबर आहे त्याला सायनो कोबॅलामाईन असेही म्हणतात तर ते बी ट्वेल्व व्हिटॅमिन आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी या ठिकाणी रॅबोफ्लाविनचं पण नाव दिलं आहे त्यानंतर मल्टिपल एन्झाईम सिस्टीममध्ये पण बायोटीनचं नाव दिलं आहे रॅबोफ्लाविनचं फ्लॅविनचं दिलेलं आहे इरोमोथ्री सीएन एशाबाई ठीक आहे त्यानंतर अशाबा गोसिपी ओके okay, असे याचे जे व्हिटॅमिन्स असतात म्हणजे एन्झाईम्स असतात व्हिटॅमिन ईचं e दिलेलं आहे फ्रेश वॉटर मायक्रोआल्गी युग्लिना ग्लॅस ग्लॅसिलिस ग्रॅसिलिस म्हणजे हे एन्झाईम्सपासून आपण ता याच्या दृष्टिकोनातून यांना तयार करू शकतो माय आपल्या लॅबॉरेटरीमध्ये ठीक आहे ते तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे की सर्व वलयी संयुगे म्हणजे सगळे जे सायक्लिक कंपाऊंड्स सा आहेत ते ॲरोमॅटिक असतात सर्व ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे वलयी असतात म्हणजे ऑल ऑल सायक्लिक कंपाऊंड आर अरोमॅटिक कंपाऊंड अँड ऑल अरोमॅटिक कंपाऊंड आर सायक्लिक कम्पाऊंड यापैकी योग्य विधान निवडा ठीक आहे येस yes. अगदी बरोबर हे तुम्ही लक्षातच ठेवायचे सगळे जे विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत हां अगदी बरोबर श्रीकांत श्रीकांतजी उर्मिलाजी स्वागत या प्रश्नाचं उत्तर दोन आहे केवळ ब तुम्ही याच्याबद्दल वाचलं नसेल पण मी तुम्हाला सांगतो माहितीसाठी की सर्व वलयी संयुगे जे सगळे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत हे अशा प्रकारचे हे सर्व सायक्लिक कंपाऊंड्स हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात ठीक आहे हे विधान अगदी बरोबर आहे सर्व ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे संयुग सगळे सायक्लिक असतात हे चुकीचं आहे एक्सेप्शन्स आहेत सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे काही सायक्लिक नाही काही ॲरोमॅटिक कंपाऊंड हे वेगळ्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये पण आपल्याला दिसतात तर हे चुकीचं आहे दुसरं विधान या ठिकाणी तर योग्य आहे का यस तर हे योग्य आहे बाकी पहिलं जे आहे ते चुकीचं आहे म्हणजे इथं थोडंसंच कन्फ्युजन झालं आहे आपलं ठीक आहे की सर्व वलयी संयुग म्हणजे सगळे सायक्लिक कंपाऊंड हे ॲरोमॅटिक असतात हे विधान जे आहे ते चुकीचं आहे सगळे सायक्लिक कंपाऊंड काही ॲरोमॅटिक नसतात काही तुम्हाला ब पेंट्याच्या संबंधी पे जे असतात ते ते पण असे सायक्लिकच दिसतात पण ते कंपाऊंड काही ॲरोमॅटिक नाही आहेत ठीक आहे पण सर्व ॲरोमॅटिक कंपाऊंड हे काय असतात सायक्लिकच असतात अशा प्रकारचेच सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात लाईक फिनॉल ते सगळे तुम्ही ऐकलेलेच आहे संबंधीचे मी तुम्हाला सांगतोच तर हे सगळं दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे की सर्व ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक असतात पण सर्व सायक्लिक कंपाऊंड हे ॲरोमॅटिक असतात हे वाक्य चुकीचं आहे सगळे सायक्लिक कधीच ॲरोमॅटिक होऊ शकत नाही जसं की इथं मी तुम्हाला काही सायक्लिक कंपाऊंड दाखवतो मला सांगा हा फ्युरॅन आहे हा थायोफिन आहे हा पायरोल आहे हे सायक्लिकच कंपाऊंड आहे पण हे ॲरोमॅटिक आहेत का तर हे ॲरोमॅटिक नाही त्यानंतर पायरिडीन पायरॅन त्यानंतर थायाझिन पायरिमिडीन पिपेराझिन थाईन हे पण तुम्हाला दिसत आहेत तर याच्यामध्ये सगळेच जे आहे सायक्लिकच आहेत पण सगळे याच्यापैकी काहीच ॲरोमॅटिक आहेत जसं की इथं ॲरोमॅटिक कंपाऊंड बघू शकता तुम्ही अॅरोमॅटिक कंपाऊंड आहे टॉलोविन ओके एक बेन्झिन रिंग त्याला सी एस थ्री लागलं त्यानंतर फिनॉल ज्याला ओ एच लागलाय फिनॉल एका एचआरिंगला ॲनिलिन एन एच टू ॲसिटोफिनॉन ओके त्यानंतर हे सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत ठीक आहे सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिकच असतात बरोबर आहे पण सगळे सायक्लिक कंपाऊंड हे अॅरोमॅटिक नसतात इथंच तुम्ही एक्झाम्पल पाहिले फ्युरॅन थायोफिन हे पेंट्या पेंटी पेंटीन टाईप असं सायक्लिक त्याचं स्ट्रक्चर आहे सो हे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे त्यानंतर येस कोणत्या माध्यमातून प्रकाश प्रवास करतो स्थायू द्रव वायू प्लाझ्मा की बोस आईन्स्टाईन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही करायचं आहे गुड इव्हनिंग एव्हरी जे विद्यार्थी आता जुळलेले आहेत तुमच्या सगळ्या तुम्ही ज्या आहेत त्या हे टाकू शकता इथं काही डाऊट्स वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यांचं स्वागत मा नमस्कार व्हेरी गुड प्युरिन पॅरिमिडियन बेसिस तुम्ही सांगितलं श्रीकांतजी त्याच्यावर प्रश्न मी आज विचारतो आर एन ए आणि डी एन एच्या बेसिसवरती या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी दिलं व्हेरी गुड ज्यांचं चुकलंय त्यांनी समजून घ्या तुम्हाला माहिती आहे आपल्या आपण आतापर्यंत ऐकलं होतं की पदार्थाच्या तीनच अवस्था असतात सातवी आठवी पर्यंत पण पर नंतर आपल्याला कळलं की पदार्थाच्या पाच अवस्था आहेत स्थायू द्रव वायू एक आहे प्लाझ्मा अवस्था आणि एक आहे बोस आईन्स्टाईन ठीक आहे तर ह्या पाच अवस्था आहेत पण या पाचपैकी फक्त तीनच अवस्थेमधून जो आहे तो प्रकाश प्रवास करतो ठीक प्रकाश आहे प्रकाशाचं हे माध्यम वि यांनी विचारलेलं होतं तर मी या प्रकाशाला हे रिमूव्ह करेल कारण मला प्रकाश नाही विचारायचा आहे तसा प्रकाश पण या तीनाम तीनमधूनच पास होतो पण मला विचारायचं इथं आवाजाबद्दल ध्वनीबद्दल मी असं इथं करेल ठीक आहे ध्वनीबद्दल तर ध्वनी कोणतो कोणत्या याच्यातून प्रवास करतो असा माझा प्रश्न होता चुकून मी ते प्रकाश लिहिलेला आहे तर चालते प्रकाश पण तीनच माध्यमातून प्रकाश करतो आणि ध्वनी पण तीनच माध्यमातून प्र जो आहे तो प्रवास करतो सॉलिड लिक्विड अँड गॅसेस प्लाझ्मामधून नाही करत आणि बोस आइन्स्टाईनमधून पण नाही करत तर अब कचं उत्तर अगदी बरोबर आहे बाकी सगळ्यात याचा क्रम विचारतात की सगळ्यात फास्ट साऊंड जो आहे तो कोणत्या माध्यमातून पास होतो तर त्याचं उत्तर सॉलिड करायचं सॉलिड माध्यमातून सगळ्यात जलद गतीने जो आहे तो आवाज जो आहे तो पास होतो त्यानंतर लिक्विड माध्यमातून फास्टर होतो म्हणजे एवढा काही फास्टेस्ट नाही होत फास्टर होतो आणि फास्ट म्हणजे थोडा फास्ट असा जो जो आहे पास होतो ठीक आहे आवाज तो गॅस माध्यमातून होतो तर सर्वात जास्त फास्टेस्ट सॉलिड त्यानंतर लिक्विड आणि त्यानंतर गॅसेस असंच त्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की प्रकाशाचं अपस्करण डिस्पर्जन ऑफ लाईट हे आहे इंद्र इंद्रधनुष्य याच्यासमोर आपल्याला दाखवलं आहे त्यानंतर प्रकाशाचं विकिरण स्कॅटरिंग ऑफ लाईट याच्यासमोर आपल्याला आकाश निळे दिसणे असं दाखवलेलं आहे प्रकाशाचं अंतर्गत परावर्तन रिफ्लेक्शन इंटरनल रिफ्लेक्शन हे वाळवंटातील मृगजळ असं त्याचं उदाहरण सांगितलं आहे प्रकाशाचं अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं ताऱ्यांचं लुकलुकणे हे सांगितलेलं आहे आणि प्रकाशाचं व्यतिकरण ऑप्टिकल ॲम ॲम्प्लिफिकेशन याचं लेझर असं आपल्याला उदाहरण सांगितलेलं आहे त्यापैकी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे या प्रश्नाचं उत्तर करा येस ओके okay. <laughs> त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर चार असं बरोबर काय आहे की इथे सगळे उदाहरणं दिलंय आणि सगळे जे हे दिलेत त्याचे सगळं बरोबर आहे की प्रकाशाचं अपस्करण इंद्रधनुष्याचं चांगलं उदाहरण आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचा एक थेंब या पावसाच्या थेंबातून जेव्हा सूर्यप्रकाश पास होतो आणि एक किरण असं त्या प्रकाशाचं पास होतं तर आपल्याला सात रंग या ठिकाणी पाहायला मिळतात व्हिबग्योर या नावाने आपण त्यांना ओळखतो तर हे आहे प्रकाशाचं अपस्करण ज्याला डिस्पर्जन ऑफ लाईट असं आपण म्हणतो इंद्रधनुष्य त्याचं उदाहरण आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाचं विकिरण काही गोष्टी प्रकाशाच्या मधात आल्या की प्रकाशाची जे आहे ते वेवलेंथ वगैरे जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस दिसतात आकाश निळं दिसणं हे त्याचंच एक कारण आहे ॲक्च्युअलमध्ये आकाश काही निळं नाही आहे निळा रंग त्याचं नाही आहे ठीक आहे त्यानंतर प्रकाशाचं अंतर्गत परावर्तन इंटरनल रिफ्लेक्श रिफ्लेक्शनचं वाळवंटातील मृगजळ वाळवंटामध्ये लोकांना मृगजड दिसतात हे तुम्हाला माहीत असेल तर हे मृगजड दिसणं हे जे आहे ते इंटरनल रिफ्लेक्शनचं उदाहरण आहे प्रकाशाच्या त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट प्रकाशाच्या अपवर्तनाचं जे आहे ते आहे ताऱ्यांचं लुकलुकनं ॲक्च्युअलमध्ये तारा वेगळ्याच ठिकाणी असतो पण मधात काही डिस्टर्बन्सेस येतात गॅसेस वायू आणि काही डस्ट पार्टिकल त्याच्यामुळं या इथून पाहणाऱ्या व्यक्तीला तारा इथं दिसतो ॲक्च्युअलमध्ये तो इथं असतो ठीक आहे तर ह्या इथे एक अँगल वेगळाच तयार होऊन जातो आणि त्यानंतर ऑप्टिकल ॲम्प्लिफिकेशन याचं व्यतीकरणाचं उदाहरण आहे लेझर तर हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर इथं बघू शकता डिस्पर्जन ऑफ लाईट म्हणजे काय तर वेन व्हाईट लाईट पास थ्रू द ग्लास प्रिझम इट स्प्लिट्स इंटू स्प्रेक्टन ऑफ कलर्स त्याच्यामध्ये वायलेट इंडिगो ब्लू ग्रीन येलो ऑरेंज अँड रेड आणि हे प्रोसेस जी होते व्हाईट लाईट स्प्लिटिंग इंटू कॉन्स्टिट्युएंट कलर्स दिस टर्म इज नोन ॲज डिस्पर्जन एक व्हाईट लाईट जातो आहे प्रिझमधून आणि त्याच्यापासून आपल्याला सात रंग मिळत आहेत तर ते सात रंग जे मिळत आहेत ही जी प्रोसेस आहे याला डिस्पर्जन ऑफ लाईट असं म्हणतात दुसरी जी प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला दिसते ही आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट ठीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रकाशाच्या जो सूर्यकिरणाचे इन्सिडंट लाईट होता तो व्यवस्थित येत होता पण आपल्या पृथ्वीवर येत असताना त्याला मधात खूप सारे डिस्टर्बन्सेस आले काही गॅस मॉलिक्युल्स काही गोष्टी त्याच्यासमोर आल्या द ऑन इन विच लाईट रेज गेट डि डायव्हेटेड म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्या त्यांच्या रस्त्यातून ते डायव्हेट डायव्हर्ट होतात फ्रॉम इट्स स्ट्रेट पाथ अँड स्ट्रायकिंग ऑन द ऑबस्टॅकल काही ऑब्स्टॅकल्सवर ते काय होतात आदळतात ते प्रकाशाची किरण लाईक डस्ट आहे गॅस आहे अशा गोष्टी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आहे तर त्या सगळ्या गोष्टीमुळं जे आहे ते काय होत असतं प्रकाशाचं या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये म्हटलेलं आहे स्कॅटरिंग म्हणजेच विकिरण ठीक आहे ते तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न असा आहे की ऋतुचक्र ठीक आहे धन्यवाद तर ऋतुचक्र जे आहे अनियमित थांबते तेव्हा अंडाशय कोणत्या संप्रेरकास कमी प्रतिसाद देते ठीक आहे तर मासिक धर्म याच्या संबंधी हा प्रश्न काय तर स्त्रियांमध्ये मासिक धर्म ही जी क्रिया आहे ती अनियमित थांबते तेव्हा अंडाशय जे असतं ठीक है ओव्हरीज या कोणत्या हॉर्मोनला कमी प्रतिसाद देतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचं आहे येस ओके डेव्हिएटेड असा तो शब्द आहे ठीक आहे ओके डायव्हर्ट असंही म्हणू शकतो आपण मृगजळ म्हणजे भास पाण्याचा अगदी बरोबर ओमशंकरजी राकेश राकेशजी या प्रश्नाचं उत्तर चार अगदी बरोबर आहे यफ एस यफ एच आणि यफ एस एच ओके फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि फॉलिकल रिलेटेड हा जो काही हॉर्मोन आहे यांचं जे काय होतं ते कमी प्रतिसाद देतात अंडाशे त्यावेळेस ठीक आहे तर ऋतुचक्र अनियमित थांबतं तेव्हा अंडाशे कोणत्या संप्रेरकास कमी प्रतिसाद देतात तर यफ एस यफ एच आणि यफ एस एच ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा ऑक्सिटोसिन हा बर्थ हॉर्मोन आहे ज्यावेळेस बाळाचा नॅचरली जन्म होत असतो तेव्हा युट्रसची जे वॉल आहे ते ऑटोमॅटिकली जे आहे थोडीशी स्ट्रेच होते ठीक आहे तर त्या वेळेस एक हॉर्मोन रिलीज होतो बाळाचा सुखकर असा आणि मातेला त्रास होणे अशा पद्धतीने जन्म होतो तर त्यावेळेसचा जो हॉर्मोन आहे तो ऑक्सिटोसिन आहे बाकी तुम्हाला हे हॉर्मोन कोणत्या याचे आहेत तर ते बरोबर माहिती आहेत की हे पिट्युटरी ग्लँडचे हॉर्मोन आहे मास्टर ग्लँड असंही या ग्लँडला म्हटलं जातं या पिट्युटरी ग्लँडचे दोन भाग पडतात एक आहे अँटेरियर पिट्युटरी म्हणजे पिट्युटरी ग्रंथीचा समोरचा भाग आणि एक आहे पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजे पिट्युटरी ग्रंथीचा मागचा भाग तर अँटेरियर पिट्युटरीच हे दोन हॉर्मोन रिलीज करते एफ एस एच आणि एल एच ओके तर हे सगळे हॉर्मोन खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे ओहोरी इज रिलेटेड बाकी टेस्ट इज रिलेटेड पण आहे जो आहे यल एच एफ एस एच हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन माणसामध्ये आणि स्त्रियांमध्ये जो आहे तो ओहरीच्या रिलेटेड प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन हॉर्मोन्स ओके त्यानंतर प्रोलॅक्टिन हा हॉर्मोन स्त्रियांच्या याच्यासंबंधी आहे निर्मितीच्या संबंधी बाळाच्यासाठी त्यानंतर ग्रोथ हॉर्मोन जो आहे तो आपल्या शरीराच्या हाळांची वाढ मसलची वाढ आणि ऑर्गनची वाढ करण्यामध्ये जीएच जो आहे तो समोरचा भाग जो आहे पिट्युटरीचा ती सिक्रीट करते ए सी टी एच जो हॉर्मोन सिक्रीट होतो ॲड्रिनल जे कॉर्टेक्स आहे त्या भागातून कॉटिकल हॉर्मोन तो पण जो आहे याच पिट्युटरीच्या समोरच्या भागातून रिलीज होतो ॲड्रिनो ट्रॉपिक हॉर्मोन असं त्याला म्हणतात आणि टी एस एच टी एस एच हा हो हॉर्मोन थायरॉइड ग्लँड सिक्रीट करते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असंही त्याला म्हटलं जातं त्यानंतर मागचा जो भाग आहे पिट्युटरी ग्लँडचा त्या माध्यमातून या हॉर्मोनला रिलीज केलं जातं जसं की व्हॅसोप्रेसिन आहे हा हॉर्मोन किडनी रिलीट करते त्यानंतर अँटीड्युरायटिक हॉर्मोन त्यानंतर ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन मागचा भाग पिट्युटरीचा रिलीज करते त्यानंतर ब्रेस्ट आणि युट्रस संबंधी आणि हा दोन हॉर्मोन ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रोसिन तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत येस yes, अगदी बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न यस yes, कॉर्पस अल्बिकन इज ऑल्सो रिलेटेड टू मेन्स्ट्रॉल्स सायकल अगदी बरोबर आहे क्लोनिंगद्वारे जन्मास आलेला जगातला पहिला प्राणी कोणता आहे हा प्रश्न तुमच्यासमोर आहे या प्रश्नाचं तुम्ही उत्तर करायचं आहे बाकी सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका नवीन असाल ओके ओके पी डी एफ टाकलेल्या आहेत अशा कालच्या वगैरे क्लासच्या पण तुम्हाला त्या याच्या क्लासच्या हव्या असतील ठीक आहे हां याची पी डी एफ तर तुम्हाला मिळून जाईल याची काही हे नाही ठीक आहे याची तर मिळतेच रोजच मिळते तुम्हाला बाकी त्या लक्ष अधिकारी सिरीजबद्दल बोलत असाल तर त्याच्याही टाकलेल्या आहेत पण तुम्हाला जर मिळत नसतील त्या व्यवस्थित तर नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं फोन लावा ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर एक अगदी बरोबर आहे बेडूक ठीक आहे क्लोनिंगद्वारे जन्मास आलेला जगातला पहिला प्राणी कोणता आहे तर तो, तो बेडूक आहे आपल्याला एवढंच माहीत आहे की डॉली नावाची ते हे होती शीप होती ती मेंढी आहे ती पहिल्यांदा क्लोनिंगद्वारे जन्माने आली पण बी बी सी न्यूजचा एक रिपोर्ट दाखवतो या रिपोर्टनुसार म्हटलं गेलेलं आहे की एव्हरी वन नोज दॅट की डॉली एव्हरी वन नोज डॉली बट लेस नोन इट इज दॅट की फर्स्ट क्लोन ॲनिमल सक्सेस वॉज अ पोल ठीक आहे पोल एक बेळकाचं हे होतं पिलू आणि ते एकोणवीसशे मध्येच त्याचं क्लोनिंग झालेलं होतं ठीक है तर हा एक रिपोर्ट आहे एकोणवीसशे पन्नासमध्ये सर्वात प्रथम जे आहे जे जे क्लोनिंग झालेलं होतं ते क्लोनिंग झालं होतं एका बेडकाचं हा आहे बी बी सी न्यूज रिपोर्टचा अहवाल आणि हा सायंटिफिकली पण आहे त्यानंतर ह्या डॉली शिपचं जे क्लोनिंग झालं हे डॉलीशिपचं क्लोनिंग झालं एकोणवीसशे शहाण्णवमध्ये पाच जुलैला एक डॉली द शीप फर्स्ट मॅमल टू हॅव बीन सक्सेसफुली क्लोन यांनी काही अॅनिमलने म्हटलं मॅमल म्हटलं पहिला मॅमल आहे जो क्लोन झाला जो होता डॉली म्हणजे ॲनिमल असा शब्द त्यांनी वापरला नाही त्यानंतर रोजलिन इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉटलँड यांनी हे ते केलेलं होतं तिला कोड नेम केलेलं होतं सिक्स यल -E एल -E थ्री ठीक आहे सिक्स यल -E एल थ्री -E असं आणि एक लॅम्ब वॉज नेम ॲज द सिंगर अँड ॲक्ट्रेस डॉली पार्टन यांच्यावरती ॲक्ट्रेसचं एक एका अभिनेत्रीचं नाव होतं डॉली पॉटन तिच्यावरून डॉली असं नाव हो दिलं आणि एक सिंगर होती त्यांच्यावरूनही ते दिलं गेलं म्हणतात ठीक आहे ते त्याचं काही आपल्याला काम नाही ते हे क्लोनिंग काय असतं ते लक्षात ठेवा ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर क्लोनिंग इज द प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग इंडिव्हिज्युअल विथ आयडेंटिकल ऑर व्हर्च्युअली आयडेंटिकल डी एन ए ठीक आहे लॅबमध्ये काय करतात की आयडेंटिकल किंवा व्हर्च्युअली आयडेंटिकल पासून नॅचरली किंवा आर्टिफिशियली एक ॲनिमल किंवा ते सेम स्पेसी असीच्या असीस तयार करतात त्या प्रोसेसला काय म्हणतात तर क्लोनिंग असं म्हणतात आणि ही प्रोसेस कशी होते असेक्श्युअली होते ठीक आहे असेक्शल रिप्रोडक्शनच्या माध्यमातून तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ओके त्यानंतर अयोग्य विधान ओळखा प्रोटॉनवर धनप्रभार असतो धनप्रभारित कणांचा शोध गोलस्टाईनने लावला पण या धनप्रभारीत कणांना प्रोटॉन हे नाव जे जे थॉम्सन यांनी दिले यापैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे ओके चालते गुड इव्हनिंग जी गुड इव्हनिंग जी स्वागत आहे सगळ्यांचं जे नवीन जॉईन झालेले या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चार याच्यातलं अयोग्य विधान ओळखायचं होतं आणि एकही विधान याच्यातलं अयोग्य विधान नाही आहे तर कोणतंही नाही हे याचं उत्तर असेल ठीक आहे तर बघा प्रोटॉनवर धनप्रभार असतो विशेष नाही असतोच पॉझिटिव्हली चार्ज असतो प्रोटॉन ठीक आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात सोबतच न्यूट्रॉनवर कोणता चार्ज नसतो माहीत आहे तुम्हाला नो चार्ज धनप्रभारित कणांचा शोध लावला ने हे अगदी बरोबर आहे प्रभारित कणांचा शोध पण प्रोटॉनचा शोध नाही म्हणत आहे मी ठीक आहे पण या धनप्रभारित कणांना प्रोटॉन असं जे नाव दिलं ते दिलं होतं जे जे थॉम्सन यांनी ठीक आहे तर हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे इलेक्ट्रॉनचा शोध लावला रुदर फोर्डने प्रोटॉनचा शोध लावला थॉम्सनने ठीक आहे आणि जे हे आहेत है, न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता चांडविकने ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाकी डिस्कवरी इयर ऑफ द डिस्कवरी तुम्हाला माहीत असला पाहिजे ठीक आहे सॉरी मी चुकून इलेक्ट्रॉनचा शोध हे म्हटलं आहे का चुकून 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 काहीतरी झालं आहे ठीक आहे प्रोटॉनचं जे जे थॉम्सन बरोबर आहे मी चुकून प्रोटॉनला जे आहे रुदरफोड केलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथं इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन याच्यामध्ये एक विधान तुम्हाला वाटतं का चुकीचं आहे की या करांना प्रोटॉन हे नाव हो, थॉम्सनने दिलं असं म्हटलं गेलेलं आहे तर अयोग्य विधान इथं विचारलेलं होतं प्रोटॉनचा शोध कोणी लावला याच्याबद्दल आपल्याला डेफिनेट माहिती आहे का हे जे जे थॉम्सनच आहे या ठिकाणी कन्फ्युजन झालं आहे प्रोटॉनचा शोध रुदरफोड असं मी माझ्या एका स्लाईडमध्ये लिहिलेलं आहे ओके त्यामुळे इथं थोडंसं कन्फ्युजन झालंय मी तुमचं ते कन्फ्युजन दूर करून टाकतो या प्रश्नाचं बरोबर आहे की आपण जे लक्षात ठेवलं आहे ते, ते बरोबर आहे कारण असं कन्फ्युजन झालं तर चालतं पण परीक्षेमध्ये आपला प्रश्न नाही चुकायला पाहिजे तर अन्स रिडोअरफोर्ड असं नाव आहे ठीक आहे येस हां तर शेवटचं विधान चुकीचं आहे ठीक आहे शेवटचं विधान चुकीचं आहे की या धनप्रभारितकरांना प्रोटॉन हे नाव जे जे थॉम्सन यांनी दिलं पण असं इथं म्हटलं नाही आहे की प्रोटॉनचा शोध जो आहे चा तो थॉम्सनने लावला तर प्रोटॉनचा शोध हा रुदरफोटनेच लावलेला आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉम्सनने लावला आहे आणि जो न्यूट्रॉन आहे हा न्यूट्रॉनचा शोध चांडविकने लावलेला आहे ठीक आहे येस रुदरफोर्ड प्रोटॉन आहे पण नामकरण केलेलं आहे असं इथं म्हटलं त्यांनी पण खूप कन्फ्युजिंग सेंटेन्स आहे तर मी याला चूकच सेंटेन्स देणार कारण यामध्ये काही तथ्य वाटत नाही ठीक आहे तर कुठून काढलं आहे ते कळत नाही आहे ठीक आहे आहे पण आपण इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी लक्षात ठेवूया ठीक आहे तर लक्षात घ्या प्रोटॉनचा शोध रुद्रफोडनेच लावलेला आहे एकोणवीसशे नऊमध्ये इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे तो शॉ थॉम्सनने लावला आहे एक अठराशे सत्त्याण्णवमध्ये आणि न्यूट्रॉनचा शोध जेम्स चँडविकने लावला आहे एकोणवीसशे बत्तीसमध्ये ठीक आहे तर हे थोडंसं लक्षात घ्या ठीक आहे आणि उत्तर मग तीन येईल असं तुम्ही म्हणताय की अ आणि ब बरोबर आहे असं असेल पण क विधान चुकीचं आहे ना तर मग दोन उत्तर येईल ठीक आहे असं त्याचं उत्तर होईल दोन हां चेक केलं एकदा आता पुन्हा चेक करूनच ही माहिती ठेवलेली होती अगोदर पण तो प्रश्न चुकीचा आहे असं मला वाटतं त्यानंतर खालीलपैकी कोणते प्राणी आर्किनिडा ओके आर्किनाईट्स वर्गातील आहेत या क्लासमधील आहेत आर्की नाईट्स क्लासमधील झुरळ विंचू खेकडा की कोळी या प्रश्नाचं उत्तर करा हां ते लास्ट विधान चुकीचं आहे शंभर टक्के विधान विधान ते विधान चुकीचं आहे तर श नाव दिलं म्हणतायत आणि मग ते शोध वगैरे तर वेगळंच काहीतरी किती कन्फ्युजिंग आहे ते ठीक आहे तिसरं विधान चुकीचं आहे मी तुम्हाला जे आहे ते रोकटोकपणे सांगतो किती काही डिटेलमध्ये जरी गेलो आपण तर प्रोटॉनचं नाव जे जे थॉम्सन यांनी दिलं हे विधान चुकीचं आहे प्रोटॉनला रुदरफोर्डच लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळं याचं उत्तर दोन असेल ऑप्शन दोन इज करेक्ट बॅच उद्यापासून माझा उद्या क्लास आहे है, ठीक आहे है, सकाळी साडेआठ वाजता बॅचवाले विद्यार्थी मला शनिवार रविवार त्या बॅचमध्ये हे आहे सुट्टी आहे पण बाकी सगळं याच्यामध्ये कंटिन्युअस राहणार आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे ठीक आहे की आर्केनाईट वर्गातील जे प्राणी आहेत त्या ठिकाणी ते आहे विंचू आणि कोळी ठीक आहे तर हा आर्किनाईट वर्ग जो आहे तो फायलम आर्थोपोडामधलाच आहे सगळे तुम्हाला कशातले वाटत आहेत हे ऑर्थोपोडामधलेच वाटत आहेत सर ठीक आहे ऑर्थोपोडामधलेच सगळे जे उदाहरण आहेत ते आहेत झुरळ विंचू खेकडा आणि कोळी पण त्या ऑर्थोपोडामध्ये एक गट पडतो विंचू आणि कोळी त्यामध्ये येतात तर तो गट आहे आर्किनाईट्स ओके तर हा तुम्ही लक्षात ठेवा बाकी मी तुम्हाला संपूर्ण विभाजन आर्थोपोडाचं दाखवतो या ठिकाणी बघू शकता आर्किनोफोरा पंजे असणारे आ आर्थोपोडामधलेस तर ते आहे पेरीपॅटस त्यानंतर पिस्टिमोस पॅटिस्टोमिटा तर हे आहे लिंग्युलेटा पोरेफेसिस त्यानंतर कॅल्सिकेरा आणि याचे कॅल्सी कॅलेकेरिटाचे दोन प्रकार पडतात मेरिस्टोमॅटा आणि ॲरेक्निडा ते ॲरेक्निडा म्हणजेच आपल्याला प्रश्न विचारलेला होता तर ॲरेक्निडामध्ये येतात विंचू ॲरेकॅनिया पॅरॅथ्युबिस कोळी आणि वाळवी तर हे ॲरेक्निडामध्ये येणारे जे आहेत ते उदाहरणं आहेत बाकी युरोटेरिडा आणि झ्युरोफ झ झिफो झ्युरा हे मेरिस्टेमेटाचे प्रकार पडतात याच्यामध्ये लिमोनस आणि टँक्लिपीस येतात जिवंत जीवाश्म बाकी पॅकोगोनिडिया हेचं निम्फॉन आहे त्याच्यानंतर अजून मॉलिपड्युलाटा याचे प्रकार पडतात इन्सेक्टा सहा पायवाले झुरळ लॅम्बो ब्लॅटोडीमध्ये येतं कॉलेप्टोरियामध्ये भुंगा येतो लेप्टिडोरियामध्ये पतंग आणि फुलपाखरू येतं हेमिस्पेडामध्ये मावा ढेकूण सिका नागतोळा वगैरे येतो मधमाशी हेमेंट प्लोटेरामध्ये येते इन्सेक्टा गटातच ती येते मॉलिबड्युलॅटा ऑर्थोपोडा संघामध्ये बाकी अजूनही क्रिस्टेसिया आणि पॅरापोडा डिप्लोपोडा चिलोपोडा आणि सिम्प्लोफाया याच्यामध्ये याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे ठीक आहे हसू नका त्या क्लासिफिकेशनला ठीक आहे हां येस yes, अगदी बरोबर येस yes. वर्नियर कॅलिपरचा वापर कशासाठी केला जातो या प्रश्नाचं उत्तर करा कुठंच <गणागी> लक्ष देऊ नका तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या बरोबर आहे जिभेचा खूप व्यायाम होतो याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दोन आहे लघुत्तम अंतरमापन करण्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोवाले विद्यार्थी तुम्ही फिजिक्समध्ये प्रॅक्टिकलमध्ये याचा उपयोग केला असेल प्रॅक्टिकलमध्ये व्हर्नियर कॅलिपर होतं आणि आपण त्याच्या माध्यमातून काय करायचो की एखादा असा छोटा लोखंडाचा हे आहे ठीक आहे लोखंडाचा एक बॉल आहे त्या छोट्या लोखंडाचा बॉलचं तर तुम्ही काही काढू शकत नाही तुम्हाला जर काही अंतर वगैरे काढायला लावलं तर तर याचा वापर केला जातो हे जे आहे हे मापी याला या मापीला म्हणतात व्हर्नियर कॅलिपर ठीक आहे याच्या माध्यमात तो ठेवला जातो आणि त्याची सगळी जी आहे ही सगळी मोजली जाते एक्स्टर्नल जॉज असतात त्याच्यामध्ये दोन त्यानंतर याच्यामध्ये एक लॉकिंग स्क्रू पण असतो इंटरनल जॉज पण असतात आणि याला काही आपल्याला हात लावू देत नव्हते ते ठीक आहे तर आपल्याला दुरूनच सांगायची की याच्या माध्यमातून हे होतं बाकी सगळं तुम्ही लिहून आणा ठीक आहे तर असं व्हायचं कॉलेजमध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत प्रश्न असा आहे थो। की थोडा याच्याबद्दलच विचारतो खालीलपैकी कोणत्या सृष्टीमध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश होतो जीवाणू कवक प्रतिष्ठा की प्राणी कोणत्या सृष्टीमध्ये फायलममध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश होतो असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे किंडम असतं सृष्टी म्हणजे हो बरोबर यस yes, अगदी बरोबर नॅनोमीटर मध्ये बघतो बरोबर आहे हो या प्रश्नाचं उत्तर दोन बरोबर आहे अब क जीवाणू प्रोटिस्टा आणि कव क ठीक आहे बॅक्टेरिया प्रोटिस्टा आणि फंगस या सूक्ष्मजीवांचा समावेश जो आहे म्हणजे सु या सृष्टीमध्ये म्हणजे सूक्ष्मजीवांचा समावेश होतो तर बॅक्टेरिया फंगस आणि प्रोटिस्टामध्ये याचं उत्तर दोन बरोबर आहे त्यानंतर जगातील सर्वात मोठं हृदय जे आहे ते जिराफ या प्राण्याचं आहे जिराफचे हृदय चार कप्प्यांचे असते तर यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं आहे दोन फक्त ब बरोबर आहे की जिराबचं हृदय चार कप्प्याचं चा आहे ठीक आहे तर हे तुम्हाला दिसत असतील याची उत्तरं पण त्या उत्तराकडे काही लक्ष देऊ नका प्रश्नाकडेच लक्ष द्या चुकून ही उत्तरं जी आहेत त्या स्लाईडमध्ये ऑलरेडी होती जुनी स्लाईड आहे पण एक काम करूया आपण ते दिसणार नाही याच्यासाठी एक उपाय करूया ठीक आहे कारण प्रश्न दिसले तर काय त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही ठीक आहे याला आपण काय करूया थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया ओके आता ठीक असेल थोडंसं कमी करतो हां तर आता तुम्हाला काही ते दिसणार नाही बाकी तुम्ही प्रश्नाची उत्तर करा कुठं गेला तो प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं होतं ऑप्शन नंबर तीन त्याचं उत्तर दोन आहे की फक्त बज याच्यामध्ये जे आहे ते योग्य विधान आहे ठीक आहे जिराफचं हृदय चार कप्प्याचं आहे तर हे विधान बरोबर आहे बाकी जगातील सर्वात मोठं हृदय जिराफ या प्राण्याचं आहे तर हे चुकीचं आहे या ठिकाणी ब्लू व्हेल ठीक आहे ब्लू व्हेल नावाचा जो प्राणी आहे या ब्लू व्हेलचं हृदय जगात सगळ्यात मोठं आहे बाकी या ठिकाणी खालचं विधान बरोबर आहे जे जिराफचं वगैरे इथं सांगितलेलं होतं त्यानंतर थायरॉइड ग्रंथीच्या कोणत्या संप्रेरकामुळे रक्तातील कॅल्शियमचं नियंत्रण होतं हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ठीक <laughs> आहे बरोबर हो याचं उत्तर अगदी बरोबर आहे दोन कॅल्सिटोनिन थायरॉईड ग्रंथीच्या या संप्रेरकामुळं रक्तातील कॅल्शियमचं नियंत्रण होतं याचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे ठीक आहे तर कॅल्सिटोनिन कॅल्सिटोनिन हा हॉर्मोन आहे आणि हा प्रोड्यूस केला जातो ह्युमनच्याद्वारे पॅराफॉलिकुलर सेल्समध्ये आणि हा थायरॉइड ग्रंथीच्या माध्यमातून जो आहे तो सिक्रेट केला जातो त्याचं लक्षात ठेवा कॅल्सिटोनिन हा थायरॉइड ग्रंथीच्या संप्रेरकामुळे रक्तातील कॅल्शियमचं नियंत्रण करतो याचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे थायरॉइझिन हा नाही आहे तो कॅल्शियमचं नियंत्रण नाही करत ठीक आहे थायरॉग्झिन त्यानंतर प्रथिने हे विकरे असतात विकरे हे प्रथिने असतात म्हणजे प्रोटीन्स आर एन्झाईम्स एन्झाईम्स आर प्रोटीन्स काही हॉर्मोन्स हे प्रोटीन असतात काही प्रोटीन हे हॉर्मोन्स असतात यापैकी कोणते विधानं योग्य आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हो दोनच उत्तर अगदी बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर चार आहे याच्यातले सगळेच विधानं योग्य आहेत थोडं कन्फ्युजिंग हा प्रश्न आहे सगळे प्रोटीन एन्झाईम्स असतात बरोबर आहे ऑल एन्झाईम्स आर ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स असं विचारू शकतात सीसॅटमधला हा प्रश्न आहे त्यानंतर ऑल प्रोटीन्स आर ठीक आहे म्हणजे ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन हे झालं हे दुसरं वाक्य झालं ऑल प्रोटीन्स आर एन्झाईम्स ओके ऑल प्रोटीन्स आर एन्झाईम्स एन्झाइम्स काही हॉर्मोन्स प्रठीण असतात सम हॉर्मोन्स आर प्रोटीन्स हे पण बरोबर आहे काही असतात बाकी हॉर्मोन्स जे आहेत ते फॅट स्वरूपात असतात काही प्रोटीन हे संप्रेरक असतात काही प्रोटीन हे हॉर्मोन हो पण असतात तर या सगळ्या विदा, विधा विधानं ज्या आहेत हे सगळे बरोबर आहेत याचा असा एक हे बनेल काही 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 ठीक आहे तर सी सेटमध्ये असा क्वेश्चन आला तर हे आपण करून टाकायचं हे हाऊ एन्झाईम्स वर्क ते एन्झाईम कसे काम करतात या ठिकाणी सबस्ट्रेट आणि त्याचं कॉम्प्लेक्स त्यानंतर प्रोडक्ट प्रोडक्टचे तुकडे वगैरे दाखवलेले आहेत एन्झाईम काय करतात तर रिॲक्शनचा स्पीड वाप वाढवतात ठीक आहे स्पीड ऑफ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हे एन्झाईमचं महत्त्वाचं काम आहे त्यानंतर प्रकाश संश्लेषण जे आहे फोटोसिंथेसिस ठीक आहे यस यस सर्व नाही आहेत काहीच फक्त ठीक आहे प्रकाश संश्लेषण जे आहे फोटोसिंथेसिस खालील कोणत्या क्रियेसाठी प्रकाश ऊर्जेची आवश्यकता असते प्रकाश संश्लेषणात कोणती अशी क्रिया आहे ज्या क्रियेसाठी खरंच प्रकाश ऊर्जेची आवश्यकता आहे कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन पाण्याचं विभक्तीकरण क्षपण की यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर करा चौथा पर्याय काही दिसलाच नाही चौथा पर्याय कड असा होता ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर व्यवस्थित दिसत असेल तर मी वर त्या ठिकाणी मला हे केलंय कॅमेरा वर नेलाय त्यामुळे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे पाण्याचं विभक्तीकरण स्प्लिटिंग ऑफ वॉटर जेव्हा होतं ना त्यावेळेस खरंच प्रकाश ऊर्जेची क्रिया म्हणजे प्रकाश ऊर्जेची आवश्यकता पडते फोटोसिंथेसिसमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पाण्याचं विभक्तीकरण ठीक आहे फोटोलायसिस असं त्या प्रोसेसला म्हणतात काय म्हणतात फोटोलिसिस किंवा फोटोलायसिस असंही तुम्ही त्याला म्हणू शकता तर ही प्रोसेस आहे स्प्लिटिंग ऑफ वॉटर आणि याच्यामध्ये सनलाईटची आणि त्यालाच काय प्रकाश ऊर्जेची असं गरज गरज पडते हे आपण म्हणू शकतो ठीक आहे आणि ही पहिली स्टेज असते फोटोसिंथेसिसची असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे स्प्लिटिंग ऑफ वॉटर त्याच्यामध्ये होतं आणि लाईट एनर्जी त्याच्या माध्यमातून केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर होते आणि काय करतात प्लांट्स मग ते एनर्जी तयार करतात इन द फॉर्म ऑफ ए टी पी त्यानंतर हा प्रश्न विचारला होता एन सी याच्यामध्ये जे नीटची परीक्षा असते त्याच्यामध्ये ठीक आहे तर स्प्लिटिंग ऑफ वॉटर इज फोटो वॉटर इन फोटोसिंथेसिस इज कॉर्ड पाण्याचं विभक्तीकरण जे होतं फोटोसिंथेसिस uh, नावाच्या प्रक्रियेमध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये त्याला काय म्हणतात तर ते त्याला फोटोलायसिस असं म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाकी ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये ध्वनीच्या वेगाचा योग्य क्रम ओळखा तर हा प्रश्न असा आलाय तरी आपण त्याचं लावू शकतो हायड्रोजन सर्वात जास्त ऑक्सिजन त्यापेक्षा कमी आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड त्यापेक्षा कमी ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड यांचं वायूमध्ये ध्वनीच्या वेगाचा हे दिलं आहे तर ध्वनीचा वेग इथं बघू शकता हेलियमचा किती आहे हायड्रोजनचा वेग बघा बाराशे सत्तर आहे सगळ्यात जास्त नाही आणि बाकीचे पण वायू दाखवलेले आहेत त्यानंतर ऑक्सिजन पण बघून घ्या तीनशे सव्वीसच आहे तीनशे सत्तावीस इथिलीन आहे चार से से चारशे सेहेचाळीस मिथेन आहे आणि हे तुम्ही अॅरगॉनचा पण बघू शकता ह्या स्पीड ऑफ साऊंडमध्ये काही वायूंचा वेग आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा येस येस रजतजी बायोलॉजी ट्वेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे त्याला गाभा म्हटलं जातं विज्ञानाचा व्यक्ती होऊन जातो मग नंतर ते खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पायराईट लिम लिमोनाईट कॅलामाइन आणि सिनाबार यांचे तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचे ठीक आहे कोणते बरोबर आहेत जोड्या लावायचे ठीक आहे प्रयत्न करा अकरावी बारावी दोन्ही पण अकरावीमधून तुमचे बाकीचं सगळं जे बेसिक, ते जे बेसिक मद, आहे, आहे ते कळेल नेमकं बारावीत काय आहेत आपल्याला वाचायचं आहे म्हणजे काय बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे केमिस्ट्रीच्या पुस्तकांमधून तर खूप मदत मदत होते अकरावीच्या आणि बारावीचं पुस्तक तर आहेच सगळं आहे त्याच्यामध्ये एन सी आर टी पण खूप चांगल्या आहेत अकरावी बारावीच्या दहावीच्या बेसिक आहे सगळं बारावीचं थोडं हार्ड जातं एन सी आर टी ते खूप भारी आहे म्हणजे म्हणजे समज समजणारी लँग्वेज आहे पण त्याचा फायदा खूप होतो गेले ते प्रणोतीजी आता येत नाही ते त्यांना को त्यांना कोणीच हे केलं नाही ठीक आहे ओके तुम्ही त्यांना हेच करू नका तुम्ही जर हे केलं नाही त्यांना प्रोत्साहन दिलं नाही तर ते काही लक्ष देणार नाही ठीक आहे आणि ते निघून जातील त्यांचा उद्देश तुम्हाला दिसतच आहे या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे पायराईट जो आहे हा पायराईटचा फॉर्म्युला आहे यफ ई यस टू ओके त्यानंतर लिमोनाईटचा फॉर्म्युला आहे यफ ई टू ओ थ्री डॉट थ्री एच टू ओ लिमोनाईटचा फॉर्म्युला ठीक आहे कालामाईनचा फॉर्म्युला काय आहे ठीक आहे केमिकल स्ट्रक्चर तर झी झेड एन सी ओ थ्री आणि सिनाबार हे तर लक्षातच ठेवा एच जी एस काही लोकांचे उत्तरं निघतात त्याच्यावरून ठीक आहे एच जी एस सिनाबार आणि इथं नाही दिगत तर दोन दोन दो ऑप्शन होते बट या ठिकाणी एकावरून तो उत्तर निघालंच असतं ते म्हणजे की तुम्हाला लिमोनाईट माहीत असलं असतं तर लिमोनाईटचं स्ट्रक्चर आहे यफ ई टू ओ थ्री डॉट थ्री एच टू ओ ठीक आहे तर हे लिमोनाईटचं स्ट्रक्चर आणि लगेच तुमचं जे आहे या ठिकाणी उत्तर जे आहे ते निघून जातं ठीक आहे तरी तुम्ही लक्षात ठेवा बाकी इथंही उत्तर निघण्याचे चान्सेस काही दिलेलेच नाहीत त्यांनी ओके येस ते त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना येऊ द्यायचं ठीक आहे सगळ्यांना हक्क आहे यूट्यूबचा वापर करायचा आपण आपलं काम करायचं आपण जर आपला उद्देश पॉझिटिव्ह असला तर आपल्याला काही कोणी हे करू शकतं का ते मेटल आहे काही झिंक रिलेटेड सॉरी आयर्न रिलेटेड जसं की मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला तुम्हाला तसंही माहीत आहे पाणी मिक्स झालं की गेली आयरनची लिमोनाईट आहे तो ठीक आहे आपण कालही पाहिलेलं होतं एम एच एल एसमध्ये ठीक आहे सिडेराईटचं पण तुम्हाला माहीत आहे बाकी तुम्ही एम एच एल एस वापरू शकता याच्यामध्ये त्यानंतर कॉपर पायराईट मॅलॅकाईट आणि क्युपराईटचे फॉर्म्युले पण तुम्हाला दिलेले आहेत झिंकचा फॉर्म्युला दिला आहे झिंक ब्लेंड आणि कॅलामाइन वगैरेचा आणि या ठिकाणी क्रोमाइटचा पण दिला आहे सी आर ओ टू ठीक आहे बाकी सगळ्याचं जे दिलं आहे बॉक्साईटपासून ए एल टू ओ थ्री डॉट टू एच टू ओ बॉक्साईट आहे फेल्सपार हे लक्षात ठेवू शकता क्रायोलाईट बोरॅक्स ट्रोना ठीक आहे हे विचारतात कंबाईनमध्ये विशेषतः याच्यावर जोड्या लावायत प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्यामुळं आपल्याला बघावंच लागतं काही उपयोग नाही ना गॅलेना लीड पी बी एस टीनचा फॉर्म्युला एस एन ओ टू त्यानंतर मर्क्युरी सिनाबार मर्क्युरी सल्फाईड एच जी एस ओके वगैरे वगैरे सिन्हाबारचं वगैरे असं विचारलं जातं त्यानंतर जर झिंक सल्फेटच्या द्रावणात कॉपरचे तुकडे टाकले तर काय बदल होईल तर बदल काहीच होणार नाही यापैकी एकही बदल होणार नाही ठीक आहे झिंक सल्फेटच्या द्रावणात तुम्ही जर कॉपरचे तुकडे टाकले तर डिस्प्लेसमेंट ती रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये त्या डज नॉट अकर इन द फर्स्ट कंडिशन हे पहिल्या कंडिशनमध्ये जे आपल्याला सांगितलं आहे की झिंक सल्फेटमध्ये कॉपरचे तुकडे तुकडेचं काय टाकले तर काय होईल तर काहीच होत नाही त्याच्यामध्ये डायरेक्टली डिव्हिजन होतं डिस्प्लेसमेंट होतं काही गोष्टी इकडे जातात काही गोष्टी तिकडे जातात म्हणजे कॉपर तुटून वेगळा होतो आणि यसो फोर जो आहे तो झिंकसोबत जातो बाकी काहीच होत नाही तर हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे त्यानंतर मी तुम्हाला आता पुढचा प्रश्न विचारतो ठीक आहे तो पुढचा प्रश्न असा आहे संबंधी विचारतो जे त्याच्यावर रिव्हिजन पाहिजेच आपली की आर्यने संदर्भात खालील विधाने तपासा याचं रेणूसूत्र सी टेन एच ट्वेल्व ओ सिक्स असतं ॲडनाईन ग्वानाइन सायट्रोसाइड आणि युरॅसिल हे नायट्रोजन बेस यात असतात आणि सिंगल हेलिक्स ते असतात एकेरी तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे एकच याच्यातला प्रश्न मी भी तुम्हाला विचारेन ओम शंकरजी तुम्ही लाईव्ह बटनावरती क्लिक करा तुम्ही मागे राहलात प्रश्नाचं उत्तर तीन आहे ठीक आहे की या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की आर एन ए संबंधात योग्य विधाने ओळखा तर रेणूसूत्र त्याचं चुकीचंच आहे मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की हे रेणूसूत्र त्याचं बरोबर नाही पण आपण चुकवलं पुन्हा एकदा बाकी ॲडनाईन ग्वानाईन सायटोसाईन आणि युरॅसिल हे सगळे नायट्रोजन बेस आर एन एमध्ये आढळतात डी एन एमध्ये कोणकोणते आढळतात मग तर डी एन एमध्ये ॲडॅनाईन ग्वानाइन सायटोसाईन आणि यूच्या जागी काय होऊन जाईल इथं थायमाईन तर टी होऊन जाईल यू टी तर हे डी एन एचं असेल आणि युरॅसिल तुम्हाला आर एन एमध्ये दिसेल बाकी सगळं बरोबर आहे बाकी एकेरी सर्पिलाकार सिंगल हेलिक्स आर एन ए असतात हे पण बरोबर आहे पण मॉरिक्युलर फॉर्म्युले याचे वेगळेच कस्तरी असतात जे कधी विचारले जाणार नाही हा आहे आर एन ए रायबोन्युक्लिक ॲसिड याच्यामध्ये ॲडॅनाईन ग्वानाइन सायटोसाइन आणि युरॅसिल हे स्ट्रक्चर बेसिस तुम्हाला दिसतील नायट्रोजिनियस आणि हा आहे डी एन ए न्यूक्लिक ॲसिड याच्यामध्ये थायमाइन दिसेल युरॅसिलच्या जागेवर बाकी सगळं हेलिक्स वगैरे ते सेम राहतील आणि आपली आयडेंटिटी आहे डी एन ए म्हणजे बाकी हे प्रश्न तर झालेलेच आहेत उच्चेरिया या हा प्रश्न आहे हे तर पाठत झाले आपले पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो कधी झालेला नाही त्यामधला तर हाही झालेला आहे हाय झालेला आहे याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊया आपण खालीलपैकी कोणत्या सजीवामध्ये मज्जा संस्था नसते असं विचारलेलं आहे तर हा झालेला आहे प्रश्न पण तुम्ही सोडवू शकता सिकल तो इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतच आहे त्याच्यामुळं झाला सगळा तो प्रॉब्लेम आपण हे करायला गेलं की हे होतं वॉटसन अँड क्रिक मॉडेल डी एन एचं आहे तुम्हाला बरोबर आहे येस yes, अगदी बरोबर मनीषाजी या प्रश्नाचं उत्तर दोन आहे अमिबा अमिबा याच्यामध्ये नर्वस सिस्टीमच नसते तुम्ही आधी पण सोडवलेला हा प्रश्न अमिबाचं स्ट्रक्चर बघू शकता याच्यामध्ये काही नर्वस सिस्टीम नाही आहे याला बाकी पॅरामेशियमला काही फायबर्स असतात नर्व फायबर्स आणि त्याला थोडंसं लोकोमेशनचं थोडंसं कळतं ओके तर ते त्यामुळे त्याच्यामध्ये काही स्टिम्युलाय वगैरे इम्पल्सेस क्रिएट होतात हायड्रामध्ये पण काही नव नेट असते छोटीशी अशी तर त्यामध्ये पण ते न्यूरॉन्स थोडेफार असतात हायड्रामध्ये पण अमिबामध्ये नो ट्रू नर्वस सिस्टीम अमिबामध्ये नर्वस सिस्टीम नाही आहे खालीलपैकी कोणते घटक आमलं पर्जन्यासाठी कारणीभूत असतात तर हा प्रश्न तुमचा पाठच आहे आणि याच्यात आपण काही टाईम वेस्ट पण नाही करू येस तर बघा नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड ठीक आहे येनो टू आणि येसो टू हे जेव्हा वायूच्या माध्यमातून मिक्स होतात तर त्यावेळेस आम्लं पर्जन्य होतं आणि त्या, त्या माध्यमातून काय हानी होते हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही पिवळा रंग पडतो विविध मॉन्युमेंट्स ताजमहलसारखे जे आहेत ते पिवळे रंग त्यांना आलेले होते मग त्या भोवतालच्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या होत्या त्यांना हलवलं त्या ठिकाणाहून आणि ज्या काही अंतरावर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची जे आहे ते कारखाने किंवा इंडस्ट्री सध्या नाही आहे आणि तो एरिया पूर्ण इको झोन करून ठेवला आहे त्यांनी ठीक आहे पेंगविन हा प्राणी अंडी घालतो ॲकिडिना आणि प्लॅटिपस हे पिलांना जन्म देतात तर हा प्रश्न पण तुम्ही तसा सोडवलेला आहे याच्यानंतर मी एक असा प्रश्न विचारतो जो तुम्ही सोडवलाच नाही ठीक आहे सोडवला आहे पण तो आता आठवलायला थोडंसं हे जाईल जड जाईल फक्त ब बघा अयोग्य आहे याच्यातलं ॲकिडिना आणि प्लॅटिपस हे दोन्ही पान प्राणी जे आहेत ते अंडी देतात ठीक आहे अंडी देणारे प्लानी प्राणी आहेत हे पेंग्विन हा अंडी घालतो हे विधान तर बरोबरच आहे बाकी या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते चुकीचं ठरतं बघू शकता हा प्लॅटिपस हा जो आहे हा प्लॅटिपस ऑर्निथो रँकस याचं ॲनेटियस असं सायंटिफिक नाव आहे आणि हा कार्निओच आहे दहा ते चौदा वर्ष जगतो आणि ह्या एग लेईंग मॅमल आहे म्हणजे हा मॅमल आहे पण हा अंडी देतो ठीक आहे त्यानंतर हा इकिडिना आहे हा पण अंडी देतो ठीक आहे पण हा पण मॅमलच आहे ठीक आहे हे सस्तन प्राणी असूनही काय आहे अंडी देतात बाकी हा पॉर्क्युपाइन आहे हा पण तुम्हाला माहिती आहे त्यानंतर ह्या प्रश्न झाला आहे याच्यात काही आता वेळ दळवण्यात आपला काही फायदा नाही आहे दुहेरी तिहेरी बंद ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय म्हणतात तर अनसॅच्युरेटेड पाठच आहे तुमच्या ते सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड अनसॅच्युरेटेडमुळे डबल किंवा मल्टिपल बॉन्ड्स राहू शकतात पुढचा प्रश्न असा आहे की विलियम कुन्हे हा वाला प्रश्न नाही घेऊ हा घेऊ कॉर्टिकोस्टेरॉइड हॉर्मोन प्रमाण कमी झाल्यात कुशिंग नावाचा रोग होतो ग्रेव डिसीज हा थायरॉक्झिन संप्रेरकाचं प्रमाण कमी झाल्यावर होतो याच्यातलं चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे अगदी बरोबर भाग्यश्रीजी या प्रश्नाचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे दोन्ही विधानं चुकीचे आहे कॉर्टिकोस्टेरॉइड संप्रेरक याचं कमी झालं प्रमाण कुशिंग नावाचा रोग होतो तर कुशिंग रोग जो आहे आ, हा रोग एसीटीएच नावाचा हॉर्मोन कमी झाला तर ना ना था था कमी होतो ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन तर कॉर्टिकोस्टेरॉइडचा काही इथं संबंध नाही आहे त्यामुळं हे चुकीचं विधान असेल ग्रेव्ह डिसीज हा था थायरॉक्झिन हॉर्मोन कमी झाल्यास होतो तर हे पण चुकीचं आहे लक्षातच येतं की ग्रेव्ह डिसीज हा था थायरॉइड हार्मोन कमी झाला तर होतो पण या ठिकाणी हायपर थायरॉइडिझम जेव्हा होतं म्हणजे थायरॉइडचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस हा रोग होतो ठीक आहे तर इथं यांनी म्हटलं आहे इथं कमी झालं आहे जे वाटलं इथं शब्द वापरलेला आहे ते कमी नाही इथं जास्त पाहिजे जास्त झाल्यानंतर ग्रेव डिसीज होतो ते तुम्ही लक्षात ठेवा तर दोन्ही विधानं चुकीचे आहेत तर हा बालिशपणा जो कमेंट बॉक्समध्ये चालू आहे तुमचा हा थोडा कमी करा कारण आपण एका हां तर एका लेवलला आपण क्रॉस केली आयुष्यामध्ये आणि मला वाटत नाही तुम्ही त्यासंबंधित आहात तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे की बारावीनंतर राज्यसेवेचा तयारी वगैरे करायची तुम्ही या माध्यमातून सध्या तरी लाईफला एन्जॉय करा इकडे तिकडे खूप साऱ्या स्ट्रीम जे गेमिंगच्या चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन हे करा न्यूज चॅनलचे खूप सारे लाईव्ह चॅट्स असतात तिथं पण तुम्ही जाऊन हे करू शकता इथं कशाला हे करताय ठीक आहे करू द्या विद्यार्थ्यांना अभ्यास गरिबांची मुलं आहेत बिचारी ठीक आहे वनस्पती वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्य आणि त्यांचा अभाव याचा एक ये योग्य गटीत ओळखायचा होता आपल्याला याचं उत्तर ई आहे की या ठिकाणी बोरॉनच्यामुळं पानगळती होते बाकी याच्यामध्ये कॅल्शियममुळं बीजनिर्मिती थांबते हे बरोबर आहे कॅल्शियमचं जर प्रमाण कमी झालं वनस्पतीमध्ये तर बीजनिर्मिती थांबते त्यानंतर मॅमरी मॅग्नेशियम सॉरी मॅग्नेशियम जर कमी झालं तर पानांची शेंडे गुंडाळतात सल्फरमुळं पाने पिवळी पडतात जर सल्फर नसलं वनस्पतीमध्ये नायट्रोजनचं जर प्रमाण कमी झालं तर फुल निर्मिती कमी होते त्यानंतर बोरांचं प्रमाण कमी झालं तर पानगळती हे चुकीचं आहे बोरांचं प्रमाण जर कमी झालं तर तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी कुठं आहे ते बोरॉनचं याचा वेगळा फरक पडतो हां तर बोराननं काय होतं की बड जे आहे फॉर्म जे असतं ना वर ठीक आहे वनस्पतीच्या ते होत नाही त्याच्यावर प्रभाव पडतो त्यानंतर कॉपर जे आहे कॉपरमुळं शेंगांवर रोग पडतात ठीक आहे कॉपर जर कमी झालं वनस्पतीमध्ये तर हे तुम्ही लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर असेल दोन केवळ ई याच्यामध्ये चुकीचं आहे ठीक आहे त्यानंतर भुईमुंग याचं जर असं हा कवकजन्य रोग हो आहे भुईमुंगावरती येतो टिक्का नावाचा तांदळावरती टपकिरी ठिपके पडतात पानावरती त्याच्या बाजरीवरती आरगट नावाचा रोग येतो हा तुम्हाला माहीतच आहे गव्हावरती रस्ट पावडरी मिड्यू बटाट्यावरती वॉट नावाचा रोग येतो उसावरती रेड रॉट येतो ठीक आहे तांबेरा वगैरे पण तुम्ही सांगितलेला होता गव्हावरचा मागच्या वेळेस ठीक आहे यावेळेस पण सांगा थोडं कनेक्टेड राहा इकडे तिकडे काही आपलं लक्ष जाऊच द्यायचं नाही हो राजेंद्रजी तसंच काहीतरी करावं लागेल ते काय आपण काय काय त्याचं इग्नोर करण्यात हे आहे जेव्हा आपण त्यांना हे देतो प्रोत्साहन देतो तेव्हाच ते, ते जास्त हे उडतात तर आपण थोडं हेच करूया त्यांना ठीक आहे हां ते जातच आहेत तसेही तेही समजदार आहेत एग बीज पत्री, मोनो कोटी एक बीजपत्री मोनोकॉटिलिडॉन वनस्पती बाबतीतील अयोग्य विधान निवडा मजबूत व कठीण खोळ असतं तीन किंवा तीनच्या पटीत फुलांच्या पाकळ्या असतात वनस्पतीच्या पानात समांतर शिरवायना असतात तंतुमय प्रकारची मुळे असतात तर एक बीजपत्री वनस्पतीच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा मोनोकॉटिलिडॉन संबंधी तर हा तुम्ही वाचला असेल त्याचं उत्तर करा नसेल वाचलं तर मी तुम्हाला सांगतो हो तुम्ही मिसळ पाव खा जेवण करा मस्त काहीही करा वाटल्यास डिसलाईक करून जा पण कृपया तुम्ही जे आहे तुम ते इथून तुमचं हे करा मार्गस्थवा या प्रश्नाचं उत्तर दोन नाही आहे तर एक आहे याच्यामध्ये अयोग्य विधान आहे पहिलं मजबूत व कठीण खोड असतं असं म्हटलं गेलं आहे मोनोकॉटिलिडॉनमध्ये ठीक आहे येस तर मोनोकॉटिलिडॉनमध्ये मजबूत आणि कठीण खोड तर नसतं हे सगळे जे आहे हां बरोबर आहे पण याच्याकडे लक्ष नाही द्यायचं दीपालीजी ठीक आहे तर हे मजबूत कठीण खोड नसतं मोनोकॉटिलिडॉनमध्ये मोनोकॉटिलिडॉनमध्ये जे असतं ते पोकळ खोड असतं ठीक आहे जसं की ज्वारी मका तांदूळ कांदा आणि गहू यांच्या जे काही उदाहरण आहे त्यांच्यामध्ये बघू शकता त्यानंतर बीजामध्ये एकच दल असतं या ठिकाणी तीन पाकळ्यांचं फूल तिथं आढळतं तंतूमध्ये फायबरस आणि ॲडव्हान्टेशियस रूट्स पाहायला मिळतात त्यानंतर त्यानंतर पोकळखोळ तंतुमुळे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इथं दिसतात एकदल वनस्पतीमध्ये मोनो त्यानंतर द्विदल वनस्पती बीजामध्ये दोन दले असतात पाच पाकड्यांचं फुल असतं सोटमुळं तिथं आढळतात आणि भरीव खोळ असतं डायकॉटेलिडॉनसमध्ये ठीक आहे जाळीदार शिरवायन्या वाटाणा हरभरे चिंचा आणि शेंगदाणे यासारख्या ज्या काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की द्विदल वनस्पतीमध्ये भरीव खोळ आणि सगळ्या गोष्टी आढळतात बाकी एकदलमध्ये पोकळ पोकळखोळ आढळतं ठीक आहे बाकी तुम्ही जे हे देताय या ठिकाणी तुमची आय डी जर हे झाली तुम्हाला माहीत असेल काय तुम्ही नाव ठेवलं आहे ॲरिस्ट्रो अगोदर काय होतं ते एन डी असं काहीतरी न ना तुमचं नाव होतं बरोबर तर तुमचा जर असा हे दिसला मेसेज सायबर क्राईम डिपार्टमेंटला की तुम्ही कोणाची तरी आय आय डी हे करण्याची किंवा बॅन करण्याची किंवा हॅक करण्याची धमकी देत आहे तर तुम्हाला माहीत आहे कोकेन ड्रग्सवाल्या ज्या केसेस असतात ना त्या जबरदस्त केसेस लागू शकतात आणि तुमचं वय मला इथंच दिसतं की खूप कमी आहे आणि कमी वयात जर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही बघू शकता पूर्ण आयुष्य तुमचं उद्ध्वस्त होऊन जाईल याचे स्क्रीनशॉट विथ दर्दी काढू शकतात होते। हे सगळं रेकॉर्ड होतंय आणि हे रेकॉर्डेड झालेले सेशन्स जर तुमचे हे गेले पोलीस स्टेशनला गेले किंवा सायबर क्राईम व्हायलानी पाहले की हे धमकी देत आहेत हायकिंग वगैरेची तर तुमचंच स्वतःचं आयुष्य हॅक होऊ शकतं म्हणून हे करा ओके आणि काय होईल तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जाईल ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगतो शांततेत राहा इथं सगळे क्रांतीवाले विद्यार्थी आहेत ठीक आहे तुमचंच हे करू शकतात तर म्हणून तुम्हाला आहे थोडंसं हेच राहत जा ठीक आहे त्यानंतर बाकी इथं गोष्टी तुम्हाला माहितीच आहे मोनोकॉट आणि डायकॉट संबंधी आपण मराठीतच पाहिल्या बियाणांची लागवड करण्यापूर्वी रायझोबियम लसीकरण का केलं जातं इम्युनायझेशन का केलं जातं रायझोबियमचा असा हा प्रश्न आहे ठीक आहे येस बाकी तुम्ही स्वतःच ब्लॉक करू शकता येस तुम्ही गेल्या नाही तरी इथून तुम्ही इथंच ब्लॉक करू शकता त्यांना प्रत्येक जण ब्लॉक करू शकतं फक्त मलाच त्याच्या कमेंट दिसू द्यायचे ठीक आहे हो हो स्क्रीनशॉटही काढण्याची काही गरज नाही आहे ठीक आहे <laughs> या प्रश्नाचं उत्तर एक आहे नायट्रोजन पुरवठा करण्यासाठी रायझोबियमचं इम्युनायझेशन केलं जातं हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी रायझोबियम तुम्हाला माहीत आहे काय आहे एक रायझोबिया नावाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि हे जर हो दिलं आपण वनस्पतीला ज्या महत्त्वाच्या आहेत ज्याला नायट्रोजनची गरज आहे फिक्सेशनसाठी तर त्याचं पूर्ण जे आहे हे होऊ शकतं हां तर तुम्ही लक्षात घ्या रायझोबियम हे खूप महत्त्वाचा घटक आहे इम्युनायझेशनसाठी नायट्रोजनच्या बी एन एनच्या ते लक्षात ठेवा त्यानंतर बुरशी फंगाय आणि बांडगुळ लॉरॅन्थस या वनस्पती ज्या आहेत रिकामी जागा तर पिचर प्लांट ही वनस्पती रिकामी जागा आहे परपोषी कीटकभक्षी स्वयंपोशी कीटकभक्षी परपोषी स्वयंपोशी की बाह्य परजीवी व परजीवी हां या प्रश्नाचं उत्तर करा बाणगुळ बुरशी अगदी बरोबर आणि ही परपोशी आहे ठीक आहे बाणगुळ आणि बुरशी बाकी कीटक भक्षी जे आहेत हे कीटक भक्षी आहेत पिचर प्लांट मागच्या वेळेस पण आपण याला पाहिलेलं होतं ठीक आहे ओके तर इथं बघू शकता पिचर प्लांट याचा तुम्ही चित्र बघू शकता हे काय करतात कीटक भक्षी आहे ते कीटकांना खातात ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि पिचर प्लांट आहे बघू शकता आपल्याला होतं पण आधी आपल्या जुन्या पुस्तकांमध्ये स्नायूंची अकार्यक्षमता इनिफिशियन्सी ऑफ मसल प्रामुख्याने कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होते ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर करा हा हम्म आता तर शंभर टक्के बॅन होणार आहे कारण तुम्हाला माहिती नसेल त्याच्या मॅडम आहेत ठीक आहे त्या आमच्या खूप रिलेटिव्ह लागतात आणि आमदार खासदार कोण आहेत हे तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीनं समजून सांगू शकतो ठीक आहे बाकी राजकारणाचा इथं विषय तुम्ही काढतायत वगैरे वगैरे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल इथं सगळे साधे लोक आहेत वगैरे पण इथं सगळे पश्चिम महाराष्ट्रातलं बॅकग्राऊंड तुम्हाला कोणाचं काय माहीत नाही त्यानंतर विदर्भातलं माहीत नाही आणि तुम्ही बिनधास्त बोलताय तुमच्यात ही तर ताकद नाही स्वतःचं नाव तुम्ही स्वतः इथं वापरू शकत नाही ठीक आहे असं ॲरिस्टॉटल आहे असं काहीतरी वर वेगळंच काहीतरी नाव आहे स्वतःचं नाव टाकायची ज्याच्यात हिंमत नाही तो दुसऱ्याला सांगतोय ज्ञान ठीक आहे हे काय तुम्हाला हे नाही जीवनाला अर्थ नाही तुमचा ठीक आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर एक अगदी बरोबर आहे की कॅल्शियम आणि फॉस्फरस बघा स्नायूंची अकार्यक्षमता इन्स इनएफिशियन्सी ऑफ मसल प्रामुख्याने कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होते तर कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन गोष्टींच्या अभावामुळे हे तुम्ही लक्षात घ्या ओके कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्यामुळे या खनिजांच्या अभावामुळे मसल जाहेत, है, जाहेत जे आहेत ठीक आहे स्नायू जे आहेत याचे का अकार्यक्षम होतात तर तुम्हाला सगळे स्नायू माहिती असले पाहिजे सगळ्यात लार्जेस्ट मसल क्लोन आहे कोणता आहे तर ग्लुटेमस मॅक्सिमस आहे ठीक आहे आणि सगळ्यात छोटं मसल पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे जे, जे आपल्या स्टेपेडियस मिडल इयरच्या भागामध्ये येतं ते हाडांचं वेगळं आहे मसलचं वेगळं येतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हो हो ब्लॉक तर हो लच, है? हाँ। होन शवट गेते, सोप है, ते होईलच ठीक आहे हां ब्लॉक होऊन जाईल ते शेवटचाच प्रश्न घेतो आहे आणि याला ब्लॉक करायचं पण खूप सोपं आहे कमेंट बॉक्समध्ये याची जर आय डी आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे तर हॅकिंगच्या गोष्टी सांगतोय तर कॉम्प्युटर एम एस सी याच्यामध्ये आम्ही केलं आहे हॅकिंग वगैरे आम्ही सगळे ऑलरेडी शिकलेलो आहोत तुम्ही आम्हाला शिकवू नका ठीक आहे तर लसीकरण मध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात ज्यासाठी शरीरात प्रतिद्रव्य अँटीबॉडीज हो निर्माण केली जाते असे लसीकरण जल्मता प्रथमता सर्वप्रथम कोणत्या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी केलं जा जातं so, उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन क्षयरोग टी बी या रोगामध्ये जे आहे लसीकरणामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हो आणि याच्यामध्ये प्रतिदव्य अँटीबॉडीज निर्माण केले जातात आणि लसीकरण जलमता जे केलं जातं ते कोणत्या रोगाच्या संबंधी केलं जातं ते म्हणजे क्षयरोग आणि त्या लसीचं नाव तुम्हाला माहीत पण आहे बी सी जी नावाची लस आहे बॅसिलस कॅलेमॅटिक ग्युरिन आणि क्षयरोगासाठी हो ते जन्मताच दिली जाते त्याच्या प्रतिबंधासाठी बाकी आजही आपण काही लस घेतलेला आहोत ओके हां तर बाकी तुम्ही स्वतःही ब्लॉक करू शकता सध्या मी फोन करण्याच्या याच्यामध्ये नाही आहे हां आणि फोन जर मी केला तर आतापर्यंत ब्लॉक झालं असतं हे पहिल्याच कमेंटला ब्लॉक झालं असतं पण आपण काय थोडासा विचार केला ठीक आहे आता बाकी हे ब्लॉक होऊन जाईल दुसऱ्या अकाउंटला डबल ब्लॉक करू तर माझ्याकडे जर तो हक्क असला असताना मी त्याला कधीच ब्लॉक केलं असतं पण माझ्याकडे ते काही हक्क दिलेलं नाही ठीक आहे त्यामुळं तसं होतं आहे तर ठीक आहे करून टाकू तुमची इच्छा ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी जन्माच्या वेळेस पहिले जे डोसेस दिले जातात ते दिलं जातं ओरल पोलिओचा आणि बी सी जीचा त्यानंतर सहा महिन्यानंतर सॉरी सहा नंतर डी टी पी ओ पी वी आणि बी सी जीचा तसेच हेपिटायटीस बीसाठी लस दिले जाते त्यान तर बर्थच्या दहा वीकनंतर डी टी पी ए ओ पी व्ही आणि हेपेटायटीस बी त्यानंतर वीक चौदा वीकनंतर डी टी पी ओ पी व्ही आणि आय पी व्ही आणि दहा वर्षानंतर जन्माच्या टी टीचं इंजेक्शन वगैरे तो घेऊ शकतो असं बूस्टर डोसेस वगैरे पण नऊ महिन्यानंतर मिझल्स वॅक्सिनचे घेऊ शकतं ठीक आहे ते तुम्ही लक्षात ठेवा बाकी गोवर हा जो रोग आहे हा कोणत्या विषाणूमुळं होतो तुम्हाला माहीत आहे पॅरामेक्झो विषाणूमुळे विषाणूमुळं होतो कांजण्या कोणत्या विषाणूमुळे होतं तर कांजण्या विषाणूमुळं होतात त्याचं नाव आहे व्हॅरिसेला झुस्टर पाठच झालं असेल तुमचा कांजण्याचं डांग्या खोकला हे पण तुमचा पाठ झाला आहे हर्मिफिस पॅट्युटिरिस ओके पर्ट्युसिस ठीक आहे आणि विषम जर म्हणजे टायफॉईड हा टायफॉईड जो रोग होतो हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणू विषाणूमुळं होतो त्याचं उत्तर असेल दोन हे तुम्ही लक्षात ठेवा आजच्या दिवसातला शेवटचाच प्रश्न होता येस पर्ट्युसिस आहे तिसरी अगदी बरोबर आणि ठीक आहे सगळ्याच्या सगळ्या आयडींचे डींचे हां सगळ्या ज्या माझ्याकडे आहेत आयडिया आता त्या सगळ्या ब्लॉक होणार आहेत सगळे जे विनाकारण हे करतात डिस्टर्ब वगैरे करतात तर ते तर आहेच ते जे होणार आहे ब्लॉक तर ते होतीलच बाकी हा, तुम्ही हां तुमची तुम्ही बरं त्यांच्या हे केलं असाल तर अशा प्रकारचं तुमचं पण वर्तवणूक दिसत असेल पण तुमचं पण हे होऊ शकतं ते तुम्ही लक्षात ठेवा बाकी स्लिपिंग सिकनेस हा पॉझिटिव्ह एजंट आहे ट्रिपॅनोझोमा सार्स कोरोना व्हायरस व्हायरसमुळं होतो काला आजार लेश्मान या दोनं होणी ॲक्ने स्टिपॅडो क्लोकाय एड्स हो हा व्हायरसमुळंच होतो डेंग्यू फिवर हा व्हायरसमुळं होतो मलेरिया प्लाझ्मोडियम नावाच्या संबंधित तुम्हाला माहिती आहे ब्रेन फिवर वायरसमुळं चिकनपॉक्स वायरसमुळं आणि पोलिओ पण ठीक आहे तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं ठीक आहे तर लक्षात ठेवा तुम्ही ट्रिपानोझोमा ब्रुसी सिपिंग की सिकनेस ठीक आहे सेस्य नावाच्या मासीमुळं काला आजार लेश्मनियासिस लेश्मनिया डोनोवळियाच्या होतो ठीक आहे तर हे शेवटचाच प्रश्न होता आजच्या दिवसातला धन्यवाद तुम्ही काळजी करू नका मी करतो ते व्यवस्थित ठीक आहे तुम्हाला जे हवं आहे त्यासंबंधित ओके धन्यवाद <laughs>